जय जय रामकृष्ण हरी. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ. खरं तर विठू माऊलीचा गजर आणि नामस्मरण केल्यानंतर एक स्फूर्ती मिळते, आनंद मिळतो, शांती मिळते, आणि हीच अनुभूती तुम्हाला डंका या चित्रपटाच्या निमित्तानं अनुभवायला मिळेल. कारण विठू माऊलीचा जिथे उल्लेख तिथे भक्तीही आलीच. डंका हरिनामाचा या चित्रपटाच्या निमित्तानं या कलाकार मंडळींसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा सगळा अनुभव आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत. खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सकाळमध्ये. कसे आहात सगळे? प्रमोशन जोरदार सुरू आहे. म्हणजे टीजर आला त्याच्यातनं फारसं काही कळत नव्हतं, पण ट्रेलर आला आणि त्याला इतका उदंड असा प्रतिसाद मिळाला आणि गाणी तर आता छान रिस्पॉन्स मिळतोच आहे. पण तू दुसरा चित्रपट करत असताना काय थॉट येऊन आला? कारण ते एक वेगळंच, तो विषय वेगळा होता आणि आता तू एक छान भक्तिमय. नाही, आता याच्या पुढचा येणारा विषय आमचा वेगळाच आहे दादा, त्याच्यावर तो सगळ्यांपेक्षा वेगळाच विषय. पण गाण्यांचं, ट्रेलरचं, टीजरचं जे मुद्दे सगळे सगळ्यांनी कव्हर केलेच आहेत, पण मला एक सांगायचं आहे की त्याच्यामध्ये एक व्यक्ती नाही करत हे सगळं, सगळेजण करतात. फ्रॉम द प्रोड्युसर टू द स्पॉट बॉय पर्यंत सगळ्यांची मेहनत असते त्याच्यामध्ये, आणि मनापासून केलेलं जे काही काम असतं ते लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणजे एवढं मला रिअलाइज झालंय आजपर्यंत जे काही काम केलेलं आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही पुणे रॅप घ्या किंवा वीर मराठी घ्या किंवा बघतोस काय मुजराकर सिनेमा घ्या, जे तुम्ही मनापासून करता खरंच ते सगळं लोकांपर्यंत जात असत. सो हा सिनेमा बनवत असताना सुरुवातीपासूनच दृष्टिकोन असा होता की प्युअर हार्टेडली प्युअर सोल ठेवून हा सिनेमा बनवला पाहिजे. कारण की याच्यामध्ये जास्तीत जास्त, म्हणजे आता मराठी सिनेमाची ताकद काय असते की बजेट खूप कमी असतात, पण कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त चांगलं काय करू शकतो आपण, त्याच्यावरती फोकस जास्त होता ओव्हरऑल. सो ते सगळं करून आज लोकांपर्यंत पोहोचले, गाणे पोहोचले, ट्रेलर पोहोचले, सगळ्यांना आवडत आहेत आणि कन्सिव्ह पण चांगले झालेले आहेत. अभिनय जगतापनी म्युझिक दिलेला, कमाल म्युझिक दिलेला, तो कमाल म्युझिक डिरेक्टर आहे ते तर वादच नाही आहे, ते सगळेच बोलले. पण समीर आशा पाटील जे आहेत त्यांनी दोन गाणी लिहिलेली आहेत फिल्मची, सो ते स्वतः डिरेक्टर आहेत. सो त्यांना मी फोन करून रिक्वेस्ट केली की तुम्ही दोन गाणी लिहून द्या मला, कारण की मला माहिती होतं की ते युजली ते गाणी लिहित नाहीत, पण मला माहिती होतं की ते गाणे लिहितात, त्यांनी ऐकवले आहेत बऱ्याचदा मला. तर त्यांना ते रेफरन्सेस आणि गोष्टी आणि ड्राफ्ट, सो ते असं कुठेतरी मनाला भिडेल असं लिहू आपण. तो व्यक्ती पण इम्पॉर्टंट असतो जो शब्दरचना करतो त्या गोष्टींची. सो त्या साजेशा म्युझिकला साजेसा शब्दरचना असणं पण गरजेचं असतं. सो ते सगळं जुळून आलंय. त्याच्यानंतर मग सुजित कुमार, प्रदीप खानविलकर ह्यांनी त्याला एक थोडीशी छान काय म्हणता येईल की एक त्याला एक रूप दिलं छान, त्याला आकार आला छान, आणि आज जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचतात त्याची त्याचं खूप छान वाटतं ऍक्च्युली. पण तुला या चित्रपटासाठी गाणं करावंसं वाटत होतं का? नाही, नव्हतं वाटत फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे वाटत तर होतं ऑब्व्हियसली कुठेतरी वाटणार आर्टिस्ट म्हणून, पण ज्याला ज्या गोष्टी ज्या गोष्टीला जिथे न्याय द्यायला पाहिजे तिथेवढाच द्यायला पाहिजे. मी डायरेक्टर आहे, रायटर आहे, तर त्याच्यावरच राहील मला ते. मला गाणंही म्हणायचं आहे, मला हे करायचं आहे, लिरिक्सही लिहायचे आहेत, आणि बाबा राम रहीम सिंग म्हणून सगळ्यांमध्ये माझ्या नावं लावायचे आहेत असलं मला काही जमत नाही. आपण नाही, दाढी माझी पहिलेपासूनच आहे. सो मुद्दा असा होता की डिरेक्शन मध्ये खूप चॅलेंजिंग असतं, डिरेक्शन सोपं नसतं, खूप गोष्टी असतात, खूप खूप डिपार्टमेंट असतात, आणि खूप सगळीकडून तुम्हाला बऱ्याच गोष्टी एकसाथ मल्टीटास्किंग करून चालवावं लागतं, आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंग करावं लागतं, चॅलेंजेस असतात बऱ्याचपैकी जे समोर जावं लागतं पर डे एव्हरी डे. सो त्या सगळ्या गोष्टी हँडल करून चालणे इज नॉट अ स्मॉल पार्ट, नॉट अ जोक. त्याच्यामुळे मला फोकस पूर्ण डिरेक्शनवर आणि रायटिंगवरच करायचा होता. सो म्हणून मी गाण्यापासून वगैरे जरा दूर होतो. अविनाश सरांसाठी प्रश्न आहे, कारण तुम्ही योग आणि ते सगळं करता, तर अशा पद्धतीच्या भूमिकांमध्ये त्याचा कशा पद्धतीने तुम्हाला उपयोग होत असतो? तर ते जर सांगा, तुम्ही योगही करत असता तर. नाही, एकतर बेसिकली मला असं वाटतं की मी गेली 15 ते 18 वर्ष मी कन्सिस्टंटली योगा आणि सगळं करतोय. तर म्हणजे आज जे मी आत्ता जे म्हटलं ना की सात्विकता हा भाव किंवा चांगुलपणा तुमच्या ठाई येणं, तुम्हाला दुसऱ्याबद्दल वाईट विचार तुमच्या डोक्यातच येत नाही, वाईट बोलावं असं तुम्हाला वाटत नाही, हा जो सगळा एक जो ना काय म्हणूया माधुर्य तुमच्या कॅरेक्टरमध्ये किंवा तुमच्या बोलण्या चालण्या वागण्यामध्ये येतं ना, तो योगाचा परिणाम आहेच, डेफिनेटली आहे. आणि हा मी तर नेहमी इन्सिस्ट करत असतो माझ्या बरोबर काम करणाऱ्या मंडळींना, आणि 10-15 मिनिटं तुम्हाला वाटलं थोडंसं ध्यान लावा किंवा छान असं मस्त शांतपणे मस्त बसा, किंवा
दीर्घ श्वासन श्वसन करा, तुमच्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतील. तुमची एन्झायटी यामुक तमुक सगळी सगळ्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही अगदी छान प्राबल्य मिळवू शकता. तर अध्यात्म म्हणजे काय, तर मी अध्यात्माकडे ज्या पद्धतीने बघतो ना, तर आधी तुम्हाला तुमचा आत्मा, तुमच्या स्वयंचा शोध, तुमच्या स्वतःचा शोध जो खरंच खूप गरजेचा असतो दरवेळेला. आपण जगाकडे म्हणजे आता हे जे पण आलेलं आहे याने आपण काय करतो, आपण दुसऱ्याच्या आयुष्यात दुसऱ्याच्या डोकावर त्याचं अवलोकन करत वगैरे सगळं बसतो. ते केलं तरी काही हरकत नाही, पण तुम्ही स्वतः हातून इतके स्ट्रॉंग असला पाहिजे. तुम्हाला तुम्ही काय आहात याची जाणीव पूर्णतः जी होते, म्हणजे आधी आत्मा अध्यात्म हे मी तसं बघतो की तुम्ही आधी स्वतः च्या आत डोकावून बघायला शिका. तुम्ही ते तुम्हाला कळलं की नाही की बाहेरचं जग तुम्हाला खूप छान वाटतं, काही काही प्रॉब्लेम नाही. बाहेरच्या जगाचा तुम्हाला प्रॉब्लेमच येत नाही. त्यांनी कितीही तुम्हाला नोकझोक केली, अमुक केलं, काही केलं, तरी त्याचा परिणाम अजिबात होत नाही. सो मला असं वाटतं की मी हे कॅरेक्टर करताना मला ना खूप छान, म्हणजे फार कमी एक प्रयास पडले बेसिकली. यांनी ज्यावेळेला सगळं सांगितलं की हे माऊली नावाचं कॅरेक्टर, माऊली म्हटल्यानंतर आई, आई म्हटल्यानंतर ती आपल्या सगळ्यात जवळची गोष्ट असते बेसिकली. आई इतकं मोठं काहीच नाही जगामध्ये. तर तिचा भाव तुमच्यामध्ये येणं म्हणजेच जवळजवळ तुम्ही अध्यात्माच्या अगदी जवळ पोहोचलेले असता. कारण म्हणून तर त्या कॅरेक्टरचं किंवा त्या तशा माणसांना माऊली हे जे म्हटलं जातं की विठोबाचं सावली म्हणजे ती माऊली, त्या विठुरायाची सावली म्हणजे माऊली असं आपण म्हणतो. सो मला वाटतं हे कॅरेक्टर करताना म्हणून मला त्याचा खूप उपयोग झाला, तो संयम, ते पेशन्स, या सगळ्या गोष्टी, शांत राहणं, तुमच्या डोळ्यात भाव आणावेच लागत नाहीत बेसिकली. तुम्ही तो विचार करायला लागलात की ते सगळं अपचूक होत जातं, म्हणजे तुमच्या स्पर्शात देखील ती ताकद येते. तुम्ही नुसतं असा पाठीवरनं हात फिरवलात की त्या माणसाच्या डोळ्यात जर तो दुःखी असेल तर त्या वेदनेने त्रस्त असेल, ग्रस्त असेल, तर त्याच्या डोळ्यात टचकन पाणी येणारच नुसता मायेचा हात पाठीवरनं फिरल्यावर. सो मला वाटतं ती ताकद त्या योगाने या सगळ्या गोष्टींमध्ये आहे, आणि त्याचा मला ह्या कॅरेक्टरच्या वेळेला खूप उपयोग झाला, छान उपयोग झाला. आणि मला असं जगायला आवडेल, आता मी जगतोच आहे, तसं मला खूप आवडतं आहे असं. आणि मी खूप ना सी शेवटी आपण प्रयत्न काय करत असतो की मी आनंदी राहणं, कायम माझ्या ठाई आनंद. आनंद कधी येऊ शकतो, तुम्हाला कधी मिळू शकतो, ज्या वेळेला तुम्ही आतून रिकामे असेल ना पूर्ण, त्यावेळेलाच त्या सगळ्या जागा भरल्या जातात. जर आतून कुठल्या कुठल्या गोष्टींनी भरलेले असेल तर काहीच उपयोग होत नाही. म्हणून ते रिकाम होण्याची जी प्रक्रिया आहे ते म्हणजे अध्यात्म आहे, ते म्हणजे योगा आहे. तुम्ही स्वतःला रीत करायला शिकलं पाहिजे, पाठी कोरी करायला शिकलं पाहिजे. ती पाठी कोरी करता आली की मग त्याच्यावरती खूप छान पद्धतीने आपल्याला दरवेळेला स्वच्छ अक्षरात काही ना काही लिहिता येतं, नाहीतर मग गिचमिट गिचमिट होते आणि सगळंच गोंधळ होतो सगळा. सो हे खूप उपयोगी असं झालेलं आहे माझ्यासाठी. मला माहिती तुम्ही इतकं सविस्तर छान सांगाल म्हणूनच तो प्रश्न होता. आणि की तू इतकं छान काय 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 केलेलं आहेस, तर या कॅरेक्टर मधनं काय एक्सप्लोर करू पाहतोय? जना हे कॅरेक्टर मला श्रेयसने संधी दिली हे करायची, यासाठी मी श्रेयसचा खूप आभारी आहे. एकाच रोलमध्ये मला बरंच काही करायला मिळालंय, म्हणजे जे एका नटाला जे पाहिजे असतं नेहमी, म्हणजे एक कॉमेडी जॉनर असतो, ड्रामा असतो, ऍक्शन असते, डान्स असतं, छान गाणी असतात, छान लोकेशन्सवर वावरायला मिळतं त्याला, जे नटाला सगळं पाहिजे असतं ते सगळंच मला या चित्रपट करायला मिळालं आहे. खूपच शांत भोळा असा तो मुलगा आहे जना, आणि विठुरायाच्या भक्तीत लीन आहे. म्हणजे माऊली लहानपणापासून तो त्या मंदिरात आणि धार्मिक वातावरणातच वाढला आहे, त्यामुळे भक्तिरसात तो पूर्णपणे बुडाला आहे. आणि त्याने आपलं आयुष्य म्हणजे सर्वस्व म्हणजे विठुराया हेच त्याचं आयुष्य झालेलं आहे. त्यामुळे माऊलीचा मुलगा असल्यामुळे माऊलीमध्ये जे गुण आहेत ते त्याच्यात पण उतरले आहेत, आणि तिथनं त्या कॅरेक्टरचा प्रवास सुरू होतो. आणि मग त्याची जी जिद्द असते, विठुरायाची मूर्ती जी चोरीला गेली आहे ती परत आणण्याची जी जिद्द असते, ती तो कशी पूर्ण करतो किंवा करू शकतो का नाही, दिस इज हा सगळा जो प्रवास आहे तो म्हणजे डंका. प्रदर्शन तुझ्या पण भूमिकेबद्दल आम्हाला
अविनाश दादाला योगाचा उपयोग झाला भूमिका करताना, मला योगायोग ह्याचा अधिक उपयोग झाला. कारण श्रेयस बरोबर काय म्हणजे भूमिकेकडे तर त्याबद्दल सांगेनच मी, पण मी आता जवळजवळ श्रेयस बरोबर तिसरा सिनेमा करतोय, तर श्रेयसकडे मी फार काही कुठल्या गोष्टींचा तसा हट्ट धरत नाही. कारण त्याची फिल्मिंगची जी स्टाईल म्हणा किंवा त्याची जी पद्धत आहे म्हणा, त्याच्यात तो एक मोकळं ग्राउंड देतो आणि तो म्हणतो की ही गाडी आणि हे मोकळं ग्राउंड, आणि आता लेफ्ट घेतलंस तरी काही कुठे धडकणार नाहीस, राईट घेतलंस तरी कुठे धडकणार नाहीस, कारण ग्राउंड सपाट आहे, कुठे जायचं तिकडे जा, मी बघतो कुठलं काय वापरायचं असं साधारणतः. त्यामुळे सुटायला भरपूर काय आपण म्हणतो स्कोप मिळतो, पण ऍट द सेम टाइम कधी कधी अति सुटण्याने त्यातून धोकाही निर्माण होऊ शकतो. पण अनिकेत, किरण, रसिका, अविनाश दादा तसं काय टीम चांगली असली की तसंही काय होत नाही. जेव्हा त्याने एक छान गोष्ट सांगितली, आता तो म्हणाला की पाठीवर हात ठेवल्यावर समोरच्या भाव माणसाला त्या भावना पोचतात, तर ऍक्टिंगच्या बाबतीत पण तेच आहे की तुम्हाला तुम्ही चांगले ऍक्टर असून सगळं नाही काबीज करते, तुमच्याकडे चांगला रिएक्टर पाहिजे, तुम्हाला चांगला तुम्हाला ऍक्टर पण समोर चांगला असावा लागतो, तर सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी होतात. तर टीम सगळी आमची चांगली होती, त्यामुळे करायलाही खूप मजा आली. कॅरेक्टर बाबतीत म्हणशील तर गावाकडच्या मुलाचं रिप्रेझेंटेशन आहे असं आपण खूप पाहतो की पॉलिटिकली इन्क्लाइंड असतात गावाकडची मुलं, ज्यांना काहीच येत नाही ते क्रिकेट तरी खेळतात, नट तरी होतात किंवा पॉलिटिक्स मध्ये तरी जातात असं एक साधारणतः सगळीकडे समज होतो. तर असं एक पॉलिटिकली थोडा इन्क्लाइंड आहे, पैसा आहे हाताशी, बापाच्या पैशावर जगणारा मुलगा आहे, त्याच्यातून आलेला आहे बारीकसा एक माज म्हण किंवा एक आपली अवकात आपण इतरांपेक्षा थोडे वेगळे होत असं वाटणारा मुलगा आहे, पण त्याच्या आयुष्यात एक किंवा त्याच्या गावात म्हण त्या परिसरात म्हण एक घटना घडते आणि त्यामुळे त्याचा एक त्याचा म्हणण्यापेक्षा माझा आणि किरण गायकवाड दोघांचाही आमचा थोडासा इगो हर्ट होतो आणि आम्ही जणाला जॉईन होतो त्या एका स्पेसिफिक मिशनसाठी. सो काहीतरी वाया जात असताना काहीतरी रिअलाइज पण होते त्या कॅरेक्टरला अशी गोष्ट आहे. अर्थात एवढं डीपली मी बोलू शकतो पण मी तेवढा विचार नाही केलेला आहे डीपली रोल करताना, कारण तो करायचा नसतो, नाहीतर मरून जाऊ आम्ही, नाहीतर एवढा डीप विचार आणि असं करायचं आणि तसं करायचं, हे सगळं नटाच्या काय आपण म्हणू सबकॉन्शियसच्या या गोष्टी आहेत, या काय पॅलेटवर आणण्याच्या गोष्टी नाही आहेत. पण करताना मजेदारच करता आलं पाहिजे ना, करताना एंटरटेनिंग करता आलं पाहिजे, कन्व्हिन्सिंग करता आलं पाहिजे, खरं करता आलं पाहिजे, ऑर्गॅनिक करता आलं पाहिजे, दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड, ते आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय मनापासून. मला वाटतं रसिका तुझं सगळ्यात वेगळं कॅरेक्टर आहे आम्ही बघतोय, कारण त्याच्यातलं नेमकं काय ते कळत नाहीये, पण तुला कसं वाटलं या चित्रपटाचा भाग होऊन? नाही फारच छान. आणि हा जसं म्हणाला तसं श्रेयस सोबतचं असोसिएशन खूप जुनं आहे, म्हणजे माझी चौथी फिल्म आहे ही श्रेयस सोबत. आणि अगदी सांगायचं तर मला वाटतंय की अभिनयाच्या बाबतीत किंवा प्रोफेशनलिझमच्या बाबतीत मला लहानाचं मोठं होताना पाहिले श्रेयसनी, अभी दादानी सुद्धा फॉर दॅट मॅटर. कारण अगदीच मला आठवतंय बसस्टॉपच्या वेळेला पहिलीच वेळ सेटवर जायची कुठल्या तरी आता ऍक्टिंग करायची वगैरे, आणि तेव्हा एवढीही अक्कल नव्हती की अरे आपले प्रोड्युसर बसलेत त्यांना जाऊन हाय करा त्यांच्याशी बोला, ही पण अक्कल नव्हती. सो झिरो प्रोफेशनलिझम त्याच्या बाबतीत. या बाबतीतलं उत्तर मी पुढच्या एका फिल्म साठी जेव्हा आम्ही येऊ मी आणि प्रियदर्शन तेव्हा तीही अक्कल नव्हती अजिबात तेव्हा. एवढंच होतं की झापडं लावून की नाही आपल्याला कास्ट केलंय, आपल्याला चांगलं काम करायचंय, आपली पहिलीच फिल्म आहे, या पलीकडे काही कळतच नव्हतं, काही दिसतच नव्हतं. आणि अविदादा सोबतच माझ्या आयुष्यातला पहिला सीन मी अविदादा सोबतच केलाय आणि तो होता सोबत म्हणून ते सुरळीत सुरू झाला माझा प्रवास आणि तो आता इथपर्यंत येऊन पोहोचलाय. अशी आमची हिस्ट्री साधारण सगळ्यांची. आणि तू म्हणालीस तसं की हो अत्यंत डिफरंट कॅरेक्टर आहे, मी असं कॅरेक्टर आधी नाही केलंय. याआधी मुस्लिम कॅरेक्टर आहे, हिंदी भाषेत आहेत माझे डायलॉग सगळेच फिल्म मधले ऑलमोस्ट. आणि खूप जास्त म्हणजे मला जी करायची हुमखुमी असते सतत, म्हणजे मला खूप असं साडी नेसून रोमॅन्टिक सीन करणे ही माझी हा माझा ड्राईव्ह नाहीये. मला कोणाला तरी मारहाण करणे, मर्डर करणे, एक रक्ताने माखलेलं असणे, असं यात मला जास्त मज्जा येते. म्हणजे पुढच्या फिल्म साठी असं केलंय का? बरं, याच्यात खूप काय काय केलंय. आणि विशेष कौतुक म्हणजे मी हे प्रत्येक वेळेलाच म्हणते, पण आमचे जे ऍक्शन डिरेक्टर जे ऑनबोर्ड आणलेत श्रेयसनी आणि रवी सर, आमचे जे
प्रोड्युसर आहेत त्यांनी, ते पम्माबाजी, ते अत्यंत हुशार ब्रिलियंट माणूस, म्हणजे ऍक्शनच्या बाबतीत आय थिंक ही इज द बेस्ट बेस्ट पर्सन एव्हर. खूप सुंदर त्यांनी आम्हाला शिकवलं, सुंदर वर्कशॉप करून घेतलं, त्यामुळे जी आधी एक धाकधूक होती की कधी ऍक्शन केली नाहीये याआधी, ती कशी होईल, काय होईल, कितपत सोपं असेल, किती कठीण असेल, आपल्याला काही लागेल का, यातले सगळे डाऊट त्या माणसांनी पहिल्याच वर्कशॉपमध्ये काढून टाकले आणि मग खूप सुरळीत झाला पुढचा प्रवास. बर, तू बोलत असताना प्रियदर्शनचे असे पॉपअप्स मध्ये मध्ये होत आहेत, काय म्हणजे त्याच्या बाबतीत? नाही, मला थोडं अनिकेत बद्दल बोलायचं होतं. मी अनिकेतला डिरेक्ट पण केलेलं, मी दोन सिनेमांमध्ये तो माझ्या होता, मी त्याला इंटरकॉलेजला पण बघितले, मी त्याचे इतर सिनेमे सुद्धा ज्याच्यात तो ऍक्टर होता ते सगळे पाहिले आहेत. पण खरंच असा रोल अनिकेतने, अनिकेतच्या वाट्याला खरंच असा रोल कधी आला नव्हता. नाहीतर मग चॉकलेट बॉय, डॅशिंग किंवा काहीतरी थ्रिलर किंवा अशा पद्धतीचं, किंवा कॉमिक, ऑफकोर्स कॉमेडी फिल्म तर नॉर्मली कॉमेडी म्हणून आहे आपण त्यांना, पण ज्याला एक टच आहे कॉमेडीच्या, अशा अनेक फिल्म्स मध्ये तो आहे. पण अशा पद्धतीची फिल्म त्याने याआधी केलेली नाहीये. आणि आम्ही विटनेस आहोत की जी काही ऍक्शन आहे किंवा जे काही ड्रॅमॅटिक सीन्स आहेत किंवा जे काही इमोशनल ड्राईव्ह अधिक असलेले जे सीन्स आहेत, विशेषतः आविदादचे आणि अनिकेतचे आणि अनिकेतचे सोलो सुद्धा, त्यांनी ते खूप मनापासून आणि खूप छान केलेले आहेत. कारण ते होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय आहे की विनोद आहे, ऍक्शन आहे, सगळं मान्य आहे की ते आहेच, पण जो ड्राईव्ह आहे, जो मुख्य ड्राईव्ह आहे, जो बॅकबोन आहे ना, तो त्या दोघांनी खूप मनापासून केला असं ट्रेलर बघितल्यावर आणि एकंदरीत सगळं बघितल्यावर सुद्धा जाणवतं की दे आर देअर. म्हणजे ती अनिकेतची एक वेगळी छट, कारण ते महत्वाचं आहे. ते जर जातं सिनेमातून तर तुम्ही कितीही विनोद करा आणि तुम्ही किती गाड्या उडू आणि फाईट करता, काही अर्थ उरत नाही, ती इमोशन तिकडे इंटॅक्ट नसेल. खूप भक्तिभावाने आणि प्रेमाने हा चित्रपट बनवला आहे. एक कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे, म्हणजे श्रेयस तसेच पिक्चर बनवतो आणि त्याची डिरेक्शन बाबतीतची आणि सिनेमा बाबतीतची विचारसरणी तशीच आहे की पहिलं फर्स्ट कम्स एंटरटेनमेंट, मग काय त्यातनं मेसेज जो घ्यायचा असेल किंवा काय वगैरे ते प्रेक्षक घेतीलच. सगळे सुजाण आहेत आता आणि सोशल मीडियाचं जग आहे, त्यामुळे म्हणूनच तर ते एवढं फॉलो करतायत आणि स्वतः फीडबॅक देत आहेत की आमच्यापर्यंत पोहोचते तुमची फिल्म आणि खूप छान चाललंय प्रमोशन. म्हणजे ते प्रमोशन हा शब्दही वापरतात एवढे ते सगळे सुजाण आणि सगळ्यांना सगळं कळतं आता. त्यामुळे मी हीच विनंती करेन की ट्रेलर बघा, तीन गाणी आहेत युट्यूबवरती ती बघा, आणि बिहाइंड द सीन्स किंवा आमचे इंटरव्ह्यूज असतील ते बघा आणि ठरवा आम्हाला काय तुम्ही हवेच आज चित्रपटगृहात. आम्ही जी मेहनत घेतली आहे त्याचं फळ आम्हाला कसं मिळतंय ते बघण्यासाठी. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.